सोहे मीरा रोड मधील इस्कॉन टेम्पल आहे. मीरा रोड मधील इस्कॉन टेम्पल आहे. तर इथे येण्यासाठी जवळचे लँडमार्क म्हणजे ह्या बाजूला इथे सृष्टी कॉम्प्लेक्स आहे मीरा रोडचा फेमस, तिथून तुम्ही येऊ शकता. प्लस इथे भक्ती वेदांत पण आहे हॉस्पिटल जवळ. आणि हा जो रस्ता आहे तो हा डायरेक्टली आपल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून आत येतो, तर तिथूनही तुम्ही या मंदिरात येऊ शकता. तर चला आत जाऊन बघूया हे मंदिर किती छान आहे ते. इथे मंदिरात तुम्ही आत आला की इथे हे गोविंदास करून रेस्टॉरंट आहे. मी ऐकलं इथे ऍक्च्युली इकडची थाळी खूप फेमस आहे. इथे त्यांनी इथे असं मार्क केलेलं आहे चप्पल जुते स्थान. प्रॉपर ऑर्गनाइज असं स्टँड ठेवलंय आणि हा असा नंबर देतात ते. थँक्यू. इथे मंदिरात जायच्या आधी हात आणि पाय धुवून जायचं. सुंदर मूर्ती बनवली आहे भगवंतांनी. उभे उभे असं समोर बसतात असं वाटत. खूपच छान मूर्ती आहे. तिथे पण खूप सुंदर मूर्त आणि ह्या मंदिरात देखील खूप सुरेख मूर्त आहे. किती छान पद्धतीने बनवलेलं आहे बघा. Thank you.
हे माझ्या मित्राचे वडील आहेत, ते ह्या इस्कॉन टेम्पल मध्ये सेवेसाठी असतात, जेव्हाही आलो की ते इथेच असतात. त्यांना इथे खूप म्हणजे ह्या मंदिरामध्ये सेवा करायला आवडते. अब आपका नाम बताइए ना, और इस मंदिर के बारे में कुछ इन्फॉर्मेशन दे सकते हैं आप? अभी हमारे गुरु महाराज आए थे, अभी 9 बजे 8 बजे से 9 साढ़े 9 बजे उनका लेक्चर हुआ, और उनका लेक्चर ये था कि आदमी को चलते फिरते 24 घंटा सोते जागते भगवान का नाम लेते रहो, बस यही मानव जिंदगी का यही उद्देश्य है. बरार का एक्चुअली वही है. और यहाँ पे प्रसाद का वगैरह कुछ टाइम है? हाँ, प्रसाद का जैसे शाम को होता है प्रसाद, खिचड़ी प्रसाद शाम को, ओके, मतलब 5:30 के बाद, ओके. और जैसे संडे को आओगे तो संडे को 9 बजे से 10:30 तक खिचड़ी प्रसाद मिलता है. अच्छा, ओके. हाँ, मैंने सुना बहुत टेस्ट स्वादिष्ट भी रहता है बहुत वो प्रसाद. ओके, सो मैं वहाँ पे देख पा रहा हूँ वो पीछे जाने के लिए रास्ता है, वहाँ पे क्या है? अच्छा, भगवान जी प्रसादन बनता है, ओके, भगवान को भोग लगता है. हाँ, जैसे पहले के जमाने में राजा महाराजा को भोग लगता था, बराबर, जैसे भगवान को भोग लगता है. वाह, 6-7-8 बार भोग लगता है. अरे वाह, सुंदर, बहुत सुंदर भोग लगता है. हम लोग कभी कभी प्रसादन पाते हैं. ओके, सही, धन्यवाद आपका. हे, इथे तुम्ही बघू शकता, इथे ह्या बायका आहेत, ह्या दादर वरून ही फुलं आणतात, आणि आता वाजले आहेत 11:30, तर दुपारी हे 2-3 वाजेपर्यंत सगळे मिळून इथे हार बनवतात देवासाठी, आणि मग ते देवांना घातले जातात. तर आपण ह्यांनाच विचारूया, आंटी हे सब कैसे क्या कर रहे आप? ओके, तो ये फ्लावर्स कहाँ से लाते हैं आप सब? ओके, तो अभी ये कितने बजे तक आप बनाएंगे हार? अच्छा, 3 बजे का, ओके. और शाम को ये हार भगवान को या कल सुबह के लिए ही है? हाँ, ओके. तो ये आप हर रोज करते हैं? अरे वाह, बढ़िया, थैंक यू. तो बघितलं तुम्ही ते किती म्हणजे श्रद्धेने नेहमी हे करतात असंच हार. तर तुम्हालाही काही डोनेशन वगैरे करायचं असेल तर तुम्ही ह्यासाठीही करू शकता. इथे त्यांनी तसे रेट लिहिलेले आहेत, इथे ह्या बाजूला तुम्ही डोनेशन वगैरे करू शकता आलात की. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला इथे दिलेले आहेत त्यांनी. तो इथे तुम्ही मंदिरातून बाहेर आलात की इथे हे अजून एक प्रॉपर मोठा गोविंदा प्रसादम रेस्टॉरंट आहे. इथे तुम्ही टाइम बघू शकता, दुपारी 12-3 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7-10. आणि त्याच्याच बाजूला इथे पुढे तुम्हाला हा दिसतोय ते स्वामी भक्ती वेदांत हॉल आहे. तो काही फंक्शन वगैरे असेल त्यासाठी हॉल बुक करता येतो तो. खूपच आहे, मला जुहूचा जुहूला इस्कॉन टेम्पल आहे तसाच आहे या पद्धतीचा इथेही गोविंदा रेस्टॉरंट, खूप मोठा आहे. इथे असे वेगवेगळे स्टॉल्स आहेत बाहेर. तसं एक कॅन्टीन पण आहे ते. आणि हे इथून एक्झिट मंदिरातून बाहेर पडलं.
तर माझा एक्सपिरियन्स म्हणाल या इस्कॉन टेम्पलचा मीरा रोडमध्ये खूप मस्त होता. आतमध्ये बसलं खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि एवढं सुंदर मंदिर आहे. आज गेला तुम्हाला तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये किती सुंदर प्रकारे त्यांनी बनवलं आणि खरंच खूप छान वाटतं. आणि जे म्हणतात ना मनाला शांती मिळते तशा पद्धतीचाच ॲक्च्युली पूर्णपणे वातावरण आहे. तर तुम्ही पण इथे या आणि ॲक्च्युली स्वतः अनुभवा असं मी सांगितलं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. Thank you.